नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे असे पी वाय क्यूज डिस्कस करणार आहोत क्लॉजेस या टॉपिक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे सगळ्या स्पर्धांपरीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे क्लॉजेसवरती कुठल्या पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचे ॲन्सर्स आपण कसे आयडेंटिफाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला याचा येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न बघा चूज द करेक्ट इम्पॉसिबल कंडिशनल क्लॉज आता इथे काय दिलंय इम्पॉसिबल कंडिशनल क्लॉज ओळखायचा सांगितलेलं आहे इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आणि त्यानंतर इथे फिल इन द ब्लँक सारखं दिलंय अँसर ऑप्शन बघा आय विल द जॉब आय वुड हॅव अक्सेप्टेड द जॉब आय कुड द जॉब आणि आय वुड हॅड अक्सेप्टेड द जॉब आता हा इफ क्लॉजवरती क्वेश्चन आहे हे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे म्हणजेच कंडिशनल्सवरती याचे स्ट्रक्चर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे इथे इफ नंतर हा कुठला टेन्स आला आहे तर पास परफेक्ट टेन्स आलेला आहे आणि पास पस पास परफेक्ट टेन्स आला असेल तर इथे समोर उड प्लस हॅव प्लस पास पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री यायला पाहिजे म्हणजे बघा ऑप्शन बी इज करेक्ट म्हणजे इफ दे हॅड अफोर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टू काय आहे मॅच द पेयर्स आहे इथे ए आणि बी म्हणा किंवा वन आणि टू ही ॲक्टेड ॲज अ ॲडवाइज ढीम आता यामध्ये ॲज आय ॲडवाइज ढीम हा कुठला क्लॉज आहे त्यानंतर आय नो दॅट ही इज आय नो दॅट ही इज अ गुड बॉय आणि आय नो द मॅन हू वॉज हियर अ स्टडी आता यामध्ये ॲज अ ॲडवाईज डीम हा बघा हा थर्ड म्हणजे तुमचा ॲडवर्ब क्लॉज आहे हा तुमचा सी जे आहे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतो आणि आय नो दॅट हा जो येतोय तुमचा हा नाऊन क्लॉज येतो म्हणजे याचं करेक्ट आन्सर कुठलं आहे ऑप्शन नंबर बघा इथे एचं तुमचं कुठलं दिसतंय थर्ड आलेलं पाहिजे बघा ह्या इथे आणि इथे दिसतंय ऍडवर्ब क्लॉज बरं सी च कुठे च कुठे सेकंड आलंय बघा इथे आणि इथे म्हणजे आपलं आन्सर सी येतं बघा म्हणजे पहिल्याचं थर्ड ॲडवर्ड क्लॉज त्यानंतर दुसऱ्याचं फर्स्ट नाऊन क्लॉज आणि हे येतंय बघा ऑप्शन नंबर सी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ओके विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर अतिशय महत्त्वाचं अनअकॅडमिक म्हणजेच इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म गेट प्लस subscription अँड ॲक्सेस टू अनलिमिटेड live अँड रेकॉर्डेड कोर्सेस फ्रॉम इंडियाज बेस्ट educators. सो सबस्क्राईब नाव विद्यार्थी मित्रांनो प्लस प्लसचे फीचर्स काय आहेत ते बघा लाईव्ह शिका घरातल्या सोयीनुसार सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर संपूर्ण अभ्यासक्रमाचा कवरेज परीक्षेची परिपूर्ण तयारी नियमित शंका निरसन सत्र लाईव्ह टेस्ट सिरीज स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळते उत्तर लेखन सत्र मार्गदर्शक व मार्गदर्शन म्हणजे इंटरएक्टिव्ह सेशन्स असतात विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थ्री काय आहे आयडेंटिफाय द अंडरलाइन क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेंसेस आता इथे क्लॉजेस अंडरलाईन केलेले काय काय आहेत बघा हाऊ एवर हार्ड हाऊ हाऊ एवर हार्ड आय ट्राय आय ऑलवेज फेल द टेस्ट त्यानंतर सिन्स आय हॅव लॉस्ट माय ग्लासेस अ स्टडे आय हॅवंट बीन एबल टू डू एनी वक आणि सी बघा डू यू नो एनी वन हू कॅन लेन मी अ लॅपटॉप आणि ए बी सी आणि डी हे सगळे ज्या सगळे काय दिलेले आहेत तिथे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा आता इथे हाऊ एव्हर हार्ड आय ट्राय हा तुमचा ॲडवर्बियल क्लॉज आहे बी देखील ॲडवर्बियल क्लॉज आहे आणि सी जो दिसतोय तुमचा तो आहे ॲडझेक्टिव्ह क्लॉज म्हणजेच रिलेटिव्ह क्लॉज आहे बघा इथे ॲडवर्बियल ॲडवर्बियल आणि रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट ॲडवर्बियल क्लॉज ॲडवर्बियल क्लॉज आणि रिलेटिव्ह क्लॉज एक लक्षात घ्या ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि रिलेटिव्ह क्लॉज हे दोन्ही एकच आहेत नाहीतर कन्फ्यूज व्हाल की असं का आहे वेगळं इथे नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फोर इफ हॅज टाइम ही वूड टेलिफोन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेंसेस करेक्ट द अंडरलाइन अंडरलाइन मेन क्लॉज इन द सेंटेन्स आहे बो आता इथे जो अंडरलाईन केला याला कुठलं करेक्ट बनवणार आहे आता इथे बघा इफ हॅज टाइम आता इथे सिम्पल प्रेझेंटेन्स आलेला आहे सिम्पल प्रेझेंट इफ क्लॉजवरती क्वेश्चन आहे तर त्यासमोर अपेक्षित काय असतं त्यासमोर आहे तुम्हाला विल प्लस विल प्लस काय गरजेचं आहे तिथे रूट फॉर्म यायला पाहिजे रूट फॉर्म म्हणजे कुठला वन ज्याला म्हणतो आपण इफ ही टाइम विल टेलिफोन इज द करेक्ट ऍन्सर ऑप्शन बी इज करेक्ट आहे ऑप्शन बी करेक्ट आहे क्वेश्चन नंबर फोरचं नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह द अंडरलाइन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स इज अ और ॲन काय आहे बघा काय आहे एक्झॅक्टली तर हूज टोल टेस्पून इज अ मिस्ट्री ॲडव्हर क्लॉज नाऊन क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज की रिलेटिव्ह क्लॉज आता हे इथे सब्जेक्ट म्हणून काम, काम आहे आणि सब्जेक्टचं काम काय करत असतं कधी लक्षात घ्या नाऊन करतं किंवा नाऊन फ्रेज असेल तर हा नाऊन क्लॉज आहे इथे ऑप्शन नंबर टू करेक्ट आन्सर आहे दिस इज अ नाऊन क्लॉज नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सिक्स हू वी हॅव फंड्स विच वुड बी इनफ फॉर द वर्क आता अंडरलाईन केलेला क्लॉज हा कुठला आहे नाउन क्लॉज ॲड्झेक्टिव्ह क्लॉज ॲड वर क्लॉज का नो क्लॉज इट इज अ फ्रीज सो दिस इज आता बघा इथे फंड जे नाउन आले ना या याविषयी एक्स्ट्रा माहिती ही देत आहे विच वुड बी इनफ फॉर द वर्क याचा आन्सर आहे बघा ॲड्झेक्टिव्ह क्लॉज सो ऑप्शन नंबर टू इज करेक्ट ऍडझेक्टिव्ह क्लॉज नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सेवन आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इथे बघायचं आहे यू हॅव नॉट बीन थ्रू वॉट आय हॅव बीन थ्रू इथे हे ॲडवर्बियल क्लॉज आहे बघा ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्रिपोजिशन सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट विद्यार्थी मित्रांनो मी आन्सर कसे काढतो हे समजून घेण्यासाठी तुम्हाला ह्या टर्म्स माहिती पाहिजे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणायचं त्यानंतर तुमचा ॲडव्हर्ब क्लॉज कशाला म्हणायचं आहे त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणायचं आहे इझी आहे फक्त प्रॅक्टिसची याला गरज आहे क्वेश्चन नंबर एट बघा द बॉय हूज टोल द वॉच वॉज कॉट द अंडरलाईन क्लॉज इन द अबोव सेंटेन्स नाउन क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲडवर्क क्लॉज आणि वर्क क्लॉज इथे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे म्हणजे बी ओनली कुठे आहे बी हे करेक्ट आन्सर आहे बी ओनली बॉय हे नाऊन आहे आणि त्याविषयी एक्स्ट्रा माहिती देण्याचं काम हू स्टोल द वॉच हा पर्टिक्युलर क्लॉज करतो म्हणून आन्सर बी इज करेक्ट नेक्स्ट बघायचं आहे मॅच द फॉलोईंग दिस इज वॉट आय मीन बघा त्यानंतर कॉलम ए आणि कॉलम बी कसे दिलेले आहेत कॉलम ए आणि कॉलम बी बघा दिस इज वॉट आय मीन यामध्ये हा नाउन क्लॉज म्हणून काम करतोय बघा खालचं शी म स्वीप ऑर शी विल डाय दोन्ही इथे मेन क्लॉज आहे बघा कंपाऊंड सेंटेन्स बरोबर आता बघा एचं तुम्हाला सेकंड कुठं कुठं दिसतंय इथे दिसतंय आणि इथे दिसतंय आणि फोरचं वन कुठे दिसतंय फोरचं वन बघा या इथे दिसतंय म्हणजे करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर थ्री म्हणजे पहिल्याचं आहे नाऊन क्लॉज दुसरं जे दिसतंय बीचं ॲन्सर आहे तुमचं थर्ड म्हणजे कुठला तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि यानंतर आहे तो वेअर देर इज लाईफ देर इज होप याचं आहे ॲडवर्ब आणि चार नंबरचं जे आहे त्याचं फर्स्ट मेन क्लॉज नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर टेन काय विचारलाय टेन बघा आयडेंटिफाय द सेंटेन्सेस कंटेनिंग ऍडझेक्टिव्ह क्लॉजेस खालील वाक्यामध्ये कुठे कुठे ॲडझेक्टिव्ह क्लॉज आहे शी इज एन ऑथर यू विल नॉट हॅव यू विल नॉट हॅव रीड इथे बघा ऑथर नाव त्याच्या समोर आलेला आहे म्हणजे हा जो क्लॉज आहे ॲडझेक्टिव्ह क्लॉज आहे एडजे आता एमध्ये जर ऍडझेक्टिव्ह क्लॉज असेल तर वाले ऑप्शन आपल्याला ठेवायचे बाकी डिलीट करायचे याला ऑप्शन गेला बी सी डी मध्ये काय आता आय मस्ट पोज द लेटर आय हॅव जस्ट रिटर्न बघा इथे लेटर नाऊन आहे आणि हे क्लॉज आहे याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे म्हणजे ए आणि बी आपल्याला लागणार आहेच ए आणि बी आपल्याला आहेच त्यासोबत सोबत बघा म्हणजे इथे आता सी बघूया दे रिसिवड इन्फॉर्मेशन दॅट इन्फॉर्मेशन नाऊन okay. आहे आणि त्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम हा क्लॉज करतो म्हणजे ए बी सी तिन्ही याच्यामध्ये एडेक्टिव्ह क्लॉजेस आहेत म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन ओके विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर सगळ्यांनी ते बघा अनअकॅडमी अकॅडमीवरती बॅच कोर्सेस कुठले आहेत अपकमिंग विजयपत म्हणून बघा कॉम्प्रेन्सिव्ह बॅच फॉर राज्य सेवा मेन्स बॅच फाईव्ह दहा तारखेला ही बॅच स्टार्ट होणार आहे वैद्यनाथ सर अशोक सर संतोष सर सुभाष सर रुमेश सर अनिल सर सौरभ सर आणि दुर्गेश सर हे सगळे एक्सपर्ट्स तुम्हाला तिथे शिकवणार आहेत त्यानंतर बघा इथे एम पी एस सीच्या अपकमिंग एक्झाम ज्या आहे दोन हजार बावीस मधल्या दोन हजार एकवीसच्या जाहिरातीनुसार होणाऱ्या परीक्षांच्या तारखा इथं ता दिलेल्या आहेत राज्यसेवा संयुक्त परीक्षा गट ब संयुक्त परीक्षा गट क आणि डिपार्टमेंटल पी एस आय पहिलीही पोस्टपोन होऊन मला माझ्या माहिती बघा तेवीस जानेवारीला गेलेली तेवीस जानेवारीला त्यानंतर इथे जाहिरात कधी येणार आहे पूर्वपरीक्षा कधी असणार आहे मुख्य परीक्षा कधी असणार आहे याच्या डेट्स दिलेल्या आहे दोन हजार बावीसच्या जाहिरातीनुसार होणाऱ्या परीक्षांच्या तारखा बघा परीक्षा दिलेली राज्यसेवा एप्रिल दोन हजार बावीसमध्ये जाहिरात पूर्वपरीक्षा जून बावीस मुख्य परीक्षा ऑक्टोबर बावीसमध्ये संयुक्त परीक्षा गट ब जून बावीस पूर्व ऑक्टोबर बावीस आणि मेन्स कधी असणार आहे ते इथं दिलेलं आहे आणि संयुक्त परीक्षा गट क जून बावीस नोव्हेंबर बावीसला मे जाहिरात कधी प्रिलीम कधी आणि मुख्य कधी म्हणजे मेन्स कधी हे इथे दिलेलं आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर इलेवन काय आहे आयडेंटिफाय द नाउन क्लॉज ऑर क्लॉजेस इन द फॉलोईंग सेंटेन्सेस नाऊन क्लॉज इथे आपल्याला सांगितलेलं आहे बघा वी डिसाइडे दॅट वी वुड बाय वी वुड बाय द हाऊस वी डिसाइडे यानंतर बघा ऑब्जेक्ट म्हणून काम केल्याचं हा नाउन क्लॉज आहे इथे एमध्ये त्यानंतर बघा माय थिअरी इज दॅट ही फॉस्ट द विल इज दॅट बघा हा देखील नाउन क्लॉज आहे हा देखील नाउन क्लॉज आहे सो वी कॅनॉट प्रोवाइड सीट्स सीट्स फॉर ऑल हू मेकम uh, हा इथे ॲडझेक्टिव्ह क्लॉज होतो म्हणजे ए आणि बी आपला ऍन्सर आहे ऑप्शन बी इज करेक्ट ए अँड बी ए अँड बी आर करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेल्व आयडेंटिफाय द क्लॉज अंडरलाइन दोज हु आर ऑन ए सक्सेड इन लाईफ दोज हे झालं तुमचं काय इथे प्रोनाउन आहे नाऊन किंवा प्रोनाऊन याविषयी एक्स्ट्रा माहिती इथे देते हु हू आर ऑन ए सक्सेड इन लाईफ म्हणजे हा आहे तुमचा ॲडझेक्टिव्ह क्लॉज ॲडझेक्टिव्ह क्लॉज आहे Those who are honest adjective clause adjective next question question number thirteen pick out the sentence containing an adjective clause. in it. there is no meaning in what you say what he said was you the reason why I did it obvious and no one knows who he is and he has a correct answer the reason the reason why I did it is obvious. म्हणजे याचा हा याविषयी ओके राईट वन सेकंड करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर फोर्टीन विच अल्टरनेटिव्ह करेक्टली डिस्क्राईब द अंडरलाइन पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट यू शूड से सो सरप्राईजेस मी हा बघा सब्जेक्ट म्हणून काम करते क्लॉज आहे बघा नाउन अँड नन ऑफ द वर्फ नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन नंबर फिफ्टीन वॉट इज द रिलेटिव्ह स्टेटस ऑफ क्लॉजेस इन अ कंपाऊंड सेंटर रिलेटिव्ह स्टेटस काय आहे क्लॉजेस बघा दोन्ही मेन क्लॉजेस असतात की नाही मेन क्लॉजेस मेन क्लॉजेस ज्याला आपण काय म्हणतो इंडिपेंडंट क्लॉजेस असतात मग त्याचं इक्वल असते इन इक्वल नाही इन नाही नन ऑफ दो नाही ना, तर इक्वल असं काय असते स्टेटस असते नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन पिक आउट द सेंटेन्स विथ इट इज सडन दॅट ही विल सक्सीड देन विल पेशंट त्यानंतर आय मेट अ मॅन आय हॅड ऑलरेडी नोन इथे बघा मॅन विषयी एक्स्ट्रा माहिती हे देतोय बघा ऍडझेक्टिव्ह क्लॉज आणि ही इज द मॅन हु इज ऑनेस्ट मॅन विषयी बघा इथे दिलंय हा क्लॉज येतोय ऍडझेक्टिव्ह क्लॉज इथे नाही सो इट इज सर्डेन नो इथे देखील नाही तर तुमचं करेक्ट आन्सर आहे सी आणि डी ऑप्शन फोर इज करेक्ट सी अँड डी आर करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर सेवन्टीन अ क्लॉज कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट ऑफ इट्स ओन म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो का तर येस इट इज ट्रू इट इज ट्रू Next question question number eighteen. pick out the clause in the following sentence. Neha played when evening, when evening came. Okay, Neha played when evening came. So this is option number C is correct. That is the clause in this sentence. Next question question number 19. A sentence with only one clause is called a compound sentence. This is false. कंपाऊंड सेंटेन्समध्ये एकपेक्षा जास्त क्लॉजेस असतात नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फील इन द ब्लँक विथ अँड ॲक्झेक्टिव्ह क्लॉज द क्रिकेट बॅट दॅट डॅश इज माइंड विथ अ ब्रोकन हँडल विच हॅज अ ब्रोकन हँडल हे नाही हे नाही सी बी करेक्ट बसतं बघा द क्रिकेट बॅट विच हॅज अ ब्रोकन हँडल इज माइंड सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेंस वी काम हिअर दॅट वी मे स्टडी पर्पज दिलेलं आहे पर्पज दॅड वर्ब बघाय काय म्हणून काम करत आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज दिसतं इथे नॉट प्लेस नॉट सपोजिशन नॉट कॉज सो इथे काय दिलंय पर्पज लक्षात येत क्लॉज ऑफ पर्पज सो so, नेक्स्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो काय दिलं सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय राज्य सेवा पी एस आय एसटीआय एस ओ डिपार्टमेंटल पी एस आय वन सब्सक्रिप्शन फॉर ऑल एक्झाम्स आहे इथे वरती जर तुम्ही जॉईन होत असाल तर माझा कोड यूज करायचा आहे तुम्हाला संदीप जी वन हा कोड यूज करायचा आहे इमिडिएटली तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे प्लॅन्स बघा वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ्स ट्वेल्व्ह मंथ्स ट्वेंटी फोर मंथ्स करंट प्रायसेस इथे बघून घ्या काय आहेत आणि याच्यावरती डिस्काउंट तुम्हाला मिळून एवढं ते होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो थोडेच दिवस ही ऑफर आहे सगळ्यांनी घ्या आणि मी स्वतः तिथे माझे स्पेशल क्लासेस असतात तिथे जॉईन व्हा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल स्पेशल क्लासेस फ्री असतात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद